नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण हातपाय दुखी यावर काय नैसर्गिक उपचार करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. हातपाय दुखीची अनेक कारणं असू शकतात. इवन हिवाळ्यात देखील हातपाय दुखीचा त्रास अनेकांना होतो, पण हात आणि पायांचं दुखणं याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या स्नायूंची ताकद कमी होणं किंवा हाडं कमजोर बनणं. त्यामुळे जर हातपाय दुखी थांबवायची असेल तर आपल्या स्नायूंचं आणि हाडांचं आरोग्य उत्तम ठेवणं अत्यंत गरजेचं ठरतं. स्नायू आणि हाडं यांची ताकद वाढवण्यासाठी डिंक, अळीव आणि खारीक अत्यंत परिणामकारक ठरतात. आपण याचे तूप, गूळ आणि ड्रायफ्रूट्स घालून लाडू तयार करून घेऊ शकतो किंवा खीर देखील करू शकतो. जर वर्षाचे 3-4 महिने हे थंडीचे 3-4 महिने जर आपण यांचा समावेश आपल्या आहारात केला तर वर्षभर आपल्याला हातपाय दुखी, अंगदुखी असे त्रास होणारच नाहीत. तसंच ड्रायफ्रूट्स लाईक मनुके, बदाम, जर्दाळू, खजूर, पिस्ता हे नियमित घेतल्याने देखील आपल्याला हातापायांचं दुखणं होणार नाही. आपण या ड्रायफ्रूट्सला एकत्रित करून त्याची पूड करून घरी ठेवू शकतो आणि मग रोज एक चमचा ही पूड दुधाबरोबर घेतल्याने आपल्या स्नायूंचं आणि हाडांचं आरोग्य उत्तम राहील आणि हातापायांचं दुखणं आपल्याला होणार नाही. तसंच आपण नियमित सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया किंवा फ्लॅक्सीड्स देखील घेतल्याने फायदा होईल. तसंच आल्यात देखील अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे ते हातपाय दुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतं. आल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, सूज उतरते आणि दुखणं देखील थांबतं. त्यामुळे आपण रोज दिवसातून 2-3 वेळा आलं, तुळस आणि काळामिरी घालून बनवलेला चहा घेतला पाहिजे. स्नायूंचं आणि हाडांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उडदाची डाळ देखील अत्यंत परिणामकारक ठरते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण खूपच चांगलं आहे. आपण उडद्याच्या डाळीचे डिंक, अळीव, खारीक घालून लाडू करून खाऊ शकतो किंवा इडली, डोसे, मेंदूवडे करून खाऊ शकतो किंवा इतर डाळींमध्ये मिक्स करून त्याची आमटी करून देखील खाऊ शकतो. तसंच आपण आपल्या आहारामध्ये नियमित कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी, सी, ई आणि व्हिटॅमिन K2 समावेश नियमित केला पाहिजे. त्यासाठी आपण नियमित आपल्या आहारामध्ये पालक, पुदिना, मेथी, कोथिंबीर, शेवगा अशा भाज्या, केळी, संत्री, आवळा अशी फळं, गाजर, रताळी अशी कंदमुळं, बांगडे, रावस, कोळंबी, खेकडे असे मासे, तसंच दूध, पनीर, चीज, तूप अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे. आपण नियमित नाचणी आणि बाजरीची भाकरी देखील खाल्ली पाहिजे. याने आपल्याला हातपाय दुखीचा त्रास होणार नाही. तसंच जर हातपाय दुखीचा त्रास होत असेल तर रोज आंघोळीच्या अर्ध्या तासाआधी तिळाच्या तेलाने हातापायांना चांगला मसाज करून मग गरम गरम पाण्याने आंघोळ करावी. याने आपल्याला आराम मिळेल. आपण आंघोळीच्या पाण्यात खडे मिठाचा वापर देखील करू शकतो. तसंच नियमित 15-20 मिनटं सूर्यस्नान आणि योग केल्याने देखील आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आणि हातापायांचं दुखणं आपल्याला होणार नाही. तर मग जर हातापायांचं दुखणं होत असेल तर मग या सोप्या नैसर्गिक उपायांचा अवलंब नक्कीच करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.